subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महानगरपालिका येथे पुन्हा एकदा पाणी टंचाई. दरवर्षी उन्हाळ्यात देहरंग धरणातलं पाणी मे महिन्याच्या अखेरपर्यंत कमी होत असतं. यावर्षी देखील देहरंग धरणातलं पाणी मे महिन्याच्या 2 महिने आधीच संपलं असून पनवेल येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या विषयावर पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी चर्चा केली. महानगरपालिकेला विविध सोर्सद्वारे पाणी पुरवठा होतो. हे खरं आहे की देहरंग धरणाची उंची कमी लेवल कमी झालेली आहे. याचे प्रामुख्यानं आता एकतर हे दरवर्षीच त्याची उन्हाळा संपत आला की मे एंडपर्यंत त्याची लेवल कमी येते आणि पाऊस आल्यानंतर ती पूर्ववत होऊन जाते. आता यावर्षी बऱ्याच वेळेला शटडाऊन किंवा अपुरा पाणी पुरवठा MGP पाताळगंगेतून आपल्याला झालेला आहे आणि मग त्या दिवशी मिनिमम रिक्वायर्ड क्वांटिटी मॅच करण्यासाठी आपण धरणातील पाण्याचा उपसा केलेला आहे. हा उपसा आणि रिक्वायरमेंट ही आजपर्यंत आपण मॅच करू शकलो. इथून पुढं होऊ शकते की पावसाळा जर समजा लांबला आणि इकडून पाणी आपल्याला कमी मिळालं तर मग नियोजन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये किंवा डिस्ट्रीब्युशन आणि अवेलेबिलिटीमध्ये फरक राहू नये यासाठी एक दिवस आड पाणी देण्याचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग केले, परंतु सद्यस्थितीत त्याची गरज पडलेली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वेधशाळेने 10 जूनपासूनच पाऊस सांगितलेला आहे, त्यामुळं पुढच्या 10 दिवसामध्येच हे सर्व प्रक्रिया सुरळीत होणार असल्यामुळं कुठलीही कमतरता किंवा गंभीर समस्या जाणवेल असं काही मला. उन्हाच्या उंची वाढवण्याबद्दल किंवा खोली वाढवण्याबद्दल हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहील. तो सद्यस्थितीमध्ये हाती घेतलेला नाही, परंतु धरणाची साठवण क्षमता त्याच्यातून होणारी वाढ ही आपल्याला केवळ एकमात्र पुरेशी होणार नाही. म्हणून यासाठी महापालिकेनं गेल्या 2.5 वर्षापूर्वीच पाताळगंगेतून नवाशेवा टप्पा 2 या योजनेअंतर्गत जवळजवळ 128 MLD पाणी अतिरिक्त स्वरूपात मिळवलेलं आहे आणि त्यासाठीचे आवश्यक ते शुल्कसुद्धा महापालिकेनं अदा केलेलं आहे. या व्यतिरिक्त MIDCकडून वाढीव पाणी पुरवठ्याचा कोटा याची मागणी आहे. शिर्कोनेसुद्धा त्यांच्या काही अन्य स्तोत्राद्वारे पाण्याची पुढील गरज लक्षात घेऊन पुरवठा वाढवून दिलेला आहे, कोटा वाढवलेला आहे. ही बाब विचारात घेतली तर आपली पाण्याची समस्या भविष्यातसुद्धा फार मोठी निर्माण होणार नाही. आणि धरणाची उंची वाढवणे किंवा धरणातला गाळ काढणे हा एक वेगळा भाग आहे. हा केल्यानंतर इथला पाणी प्रश्न संपेल असं नाही, कारण धरणाची क्षमताच मुळात फार कमी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपालसह मुस्कान मकानदारची रिपोर्ट आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.